ब्रेकिंग न्यूज पाहूया. जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळाची भेट घेतली. आंदोलनस्थळी जाऊन निलेश लंके यांची भेट घेतली आहे. कांदा आणि दुधाच्या दरासाठी 3 दिवसांपासून निलेश लंके यांचं आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आंदोलनस्थळी येण्याची शक्यता आहे. आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताची मोठी अपडेट समोर येते. जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची भेट घेतलेली आहे. कांदा आणि दुधाच्या दरासाठी 3 दिवसांपासून लंकेंचं आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. तर या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आंदोलनस्थळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.